मित्रांनो, शिखर शिंगणापूरच्या यात्रेला तुम्ही कधी आला असाल तर तुम्ही मंदिराच्या शिखरावरती बांधलेला ध्वज हा पाहिला असेल. तुमच्या मनात प्रश्न असेल हा ध्वज का बांधला आणि कसा बांधला, तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे. या पागोट्याला देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधले जाते. सुमारे 150 मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. या वस्त्राची गुढीपाडव्याला पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम पार पडतो. प्रारंभी शिवमंदिराला ध्वजाचे एक टोक बांधले जाते. त्यानंतर हा ध्वज दोन्ही मंदिरांच्या मध्यावर आणला जातो. ध्वजाचे दुसरे टोक अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत कासऱ्याने खेचले जाते. 3-4 व्यक्ती हा ध्वज वर खेचून घेतात. ध्वज बांधण्याची कसरत 2 तास चालते. ध्वज सुटू नये याशिवाय मंदिरावरून खाली येऊ नये याची दक्षता घेतली जाते. हा ध्वज उतरला की यात्रेचा समारोप होतो. मंडळी, महादेवाचे भक्त असाल तर कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.